बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। बोलो भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की जय श्री राम, जय जय श्री राम। अरे तुमचा आवाज मोठा आहे का माझा मोठा आहे बघू जरा। जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज भगवान बसवेश्वरांची जयंती आहे, त्यांनाही नमन करतो। आणि आखाजीचा दिवस आहे, आखाजीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। 5 मिनिटात आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले माननीय मोदीजी या ठिकाणी पोहोचतायत। मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे धडाडीचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आपले आदिवासी विकास मंत्री माननीय विजयकुमार गावितजी या ठिकाणी उपस्थित, माननीय अनिल भाईदास पाटीलजी, अमरीशभाई पटेलजी, आपल्या लोकप्रिय तरुण तडफदार अशा खासदार आणि आपल्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित या ठिकाणी उपस्थित, पद्माकर वळवीजी, राजेश पाडवीजी, आमशा पाडवीजी, काशीराम पावराजी, मंजुळाताई गावितजी, विजय चौधरीजी, सुप्रियाताई गावित, हेमलताताई शितोळे, चंद्रकांत रघुवंशी, शिरीष चौधरी, जयप्रकाशजी, निलेश माळीजी, बबनराव चौधरीजी, अभिजित मोरेजी, अरविंद कुवरजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचे नावं राहून गेले असतील तर नावं लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, त्यामुळे त्यांची माफी मागतो। आज अखाजीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रधानमंत्री मोदीजी आपल्यामध्ये येत आहेत, आणि म्हणून मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यामुळे पहिल्यांदा अहिराणी भाषेमध्ये कासा शेत नंदुरबार लोके मी तुम दर्शन लेवा इले, त्यानंतर आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो। कहके ही नंदुरबार करे तुम्हा केरा अलुनु हो, आखा हा जो से के मी तुमहू मेव्यानु अवलू से। आता या तिन्ही भाषांमध्ये तुमचं स्वागत केलंय, याच्यापेक्षा जास्त मला या भाषा येत नाहीत, आणि म्हणून आता मराठीमध्ये या ठिकाणी बोलतो। बंधू भगिनींनो, 2014 पूर्वी महाराष्ट्रात लोक म्हणायचे नंदुरबार महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरचा शेवटचा जिल्हा आहे। मात्र 14 साली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी सांगितलं हा शेवटचा जिल्हा नाही, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबार पासून होते, आणि म्हणून त्या ठिकाणी मोदीजींनी सांगितलं हा आकांक्षी जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातला सर्वोत्तम जिल्हा हा नंदुरबार जिल्हा झाला पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू झालं। आमच्या हिनाताईंना 2014 साली तुम्ही निवडून दिलं, 2019 मध्ये निवडून दिलं। भगिनींनो, मला विश्वास आहे 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे परिवर्तन केलं आहे,
ते परिवर्तन पाहिल्यानंतर यावेळी हिनाताईंना तुम्ही रेकॉर्ड मताने या ठिकाणी निवडून द्याल आणि हिनाताईंची तर हॅट्रिक होईलच, पण मोदीजींची देखील प्रधानमंत्री म्हणून हॅट्रिक या नंदुरबार जिल्ह्याच्या आशीर्वादानं होईल हा विश्वास मला या ठिकाणी आहे. बंधू भगिनींना, जसं जसं निवडणूक जवळ येते काँग्रेसचे पोपट मिठू मिठू बोलू लागतात. 14 बोलले, 19 बोलले आणि 24 निवडणूक आल्याबरोबर काँग्रेसचे मिठू बोलायला लागले की आता मोदीजी निवडून आले तर देशाचं संविधान बदलणार. माझा तुम्हाला सवाल आहे, 14 हिनाताई आल्या, मोदीजींजवळ पूर्ण बहुमत होतं, मोदीजींनी संविधान मजबूत केलं. 19 हिनाताई आल्या, मोदीजींजवळ पूर्ण बहुमत होतं. अरे मोदीजींनी केवळ संविधान मजबूत केलं नाही तर संपूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीर सहित मोदीजींनी भारताचं संविधान लागू केलं. आणि मोदीजी त्या व्यक्तीचं नाव आहे जे म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहावाल्याचा मुलगा, एक गरीबाचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झाला. अरे मोदीजींनी सांगितलंय जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींना, या काँग्रेसच्या पोपटांजवळ आता बोलायलाच काही उरलं नाही. लोक त्यांना विचारतात की या ठिकाणी इतके वर्ष तुम्हाला निवडून देत होतो, सांगा तुम्ही काय केलं. आणि 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं परिवर्तन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 5 मिनिटात मोदीजी पोहोचणार आहेत, मी फार वेळ आपला घेणार नाही आहे, पण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो की माझ्याकडे या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की इरिगेशनचा विभाग आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की आपली सगळ्यात महत्त्वाची योजना तापी बुराईची योजना, ज्या योजनेमुळे या नंदुरबार तालुक्याचं चित्र बदलणार आहे, त्याला आपण मान्यता दिली, 800 कोटी रुपये दिले. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये तापी बुराईच्या योजनेचं काम हे आपण निश्चितपणे पूर्ण करू. तापी नर्मदा वळण बंधारा ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये सिंचन होणार आहे त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण करण्याचं मी या संकल्प घेतो. आणि एवढंच नाही तर उकाईचं जे बॅकवॉटर आहे, उकाईच्या बॅकवॉटरच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला सिंचन करता येणार आहे, तेही काम या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आणि त्या ठिकाणी उपसा सिंचन योजना करून नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातलं सरकार करेल. हे आम्ही का करू शकतोय, कारण आमच्या पाठीशी मोदीजी आहेत.